खऱ्या अर्थाने मागील 18 महिन्यापासूनच ज्या दिवशी आमच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवसापासूनच आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती. महायुतीची ताकद ही आमच्या बरोबर आहे, ती वाढलेली आहे आणि आमचा विजय नक्की आहे. तिघांच्या नेतृत्वाखाली या महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार राज्यात एक नंबर तर होणार. आज महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज लक्ष्मीची मारुतीला मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करत आहे. आज ज्यावेळेस या महायुतीच्या उमेदवार म्हणून ज्यावेळेस मी या प्रचाराला सुरुवात करत आहे, खऱ्या अर्थाने मागील 18 महिन्यापासूनच ज्या दिवशी आमच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवसापासूनच आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती. सगळे कार्यकर्ते आमच्या बरोबर होते. आज महायुतीची ताकद ही आमच्या बरोबर आहे, ती वाढलेली आहे आणि आमचा विजय नक्की आहे. आणि या विजयाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणं हा जो आमचा मूळ उद्देश आहे तो आम्ही नक्की पार करणार. लाखो नागरिकांच्या दुवा घेत असताना आज लाडक्या बहिणींना जो दिलासा महायुती सरकारने दिलाय, या पुढील काळात माता भगिनी ज्येष्ठ नागरिक या सर्वांना सर्वांचा अश्रू पुसण्याचं काम महायुतीचं सरकार करणार. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली या महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार राज्यात एक नंबर तर होणार आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा दिलासा देणार. या दोन्ही बाजूनी एकंदरीत विकासाची गंगा वाहणार सरकार या ठिकाणी आम्ही करणार. कसबा मतदारसंघामध्ये आज महायुतीची जी ताकद आहे, आज दीपक भाऊ मानकर या शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी आहे. आमचे या घटक पक्षांच्या ताकदीच्या जोरावर आमचा विजय निश्चित आहे. तो समाज कधीच नाराज नव्हता. आपल्या माध्यमातून ती आपण नाराजी ही जनतेसमोर आणली होती. इथं कुठल्याही जाती धर्माचा नाही, हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा असणारा मतदार आहे आणि तो मतदार हे पक्षाच्या आधारावर करत असतो. पुढच्या काळामध्ये काय अजेंडा असणार आहे मतदारांपर्यंत घेऊन जाण्यासाठी? आज आम्ही 2,80,000 जे मतदार माता भगिनी आहेत यांचा आशीर्वाद घेण्याकरता आमच्या महायुतीचा घटक पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येकाच्या घरी जाणार आणि तो या मतदारांना आव्हान देणार की आपल्या महायुतीचं सरकार विजय करण्याकरता या मतदारसंघातून सुद्धा महायुतीचा उमेदवार विजय कर. या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांची सभा 12 तारखेला होणार आहे, ती सभा महाविद्यालयात होणार आहे. आता त्या सभेची निश्चिती ही जवळजवळ झालेली आहे आणि त्यानंतर बाकीच्या टप्प्याटप्प्याने सभेचा कार्यक्रम येईल.